पण पूर्वी येथे काम करायचो, आता येथे काम करायचे, म्हणजे काम तर तसेच आहे पण सेविकेला गोंधळून टाकले। नमस्कार अंगणवाडी ताईंनो, येणारे प्रत्येक अपडेट सेविकेसाठी काही ना काही अडचणी घेऊन येतेच, कारण आलेले 16.8 हे अपडेट सुद्धा एक अडचण घेऊनच आलेले आहे। प्रत्येक वेळेस एक ऑप्शन असतेच पण प्रत्येक वेळेस जागा बदलते असे का? या अपडेटमध्ये सुद्धा असाच एक प्रॉब्लेम आलेला आहे, त्याचमुळे हा व्हिडिओ खास बनवला। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। चला तर पुढे पाहू या अपडेटमध्ये सुद्धा सेविकेला कसे गोंधळून टाकलेले आहे ते पाहूया। आजच्या अपडेटमध्ये आपल्याला कसे गोंधळून टाकले आहे त्यासाठी आपण आपले पहिले पोषण ट्रॅकर ओपन केलेले आहे। पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर आपल्याला पूर्वी सांगितले होते की आपल्याला अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर आपले अंगणवाडी केंद्र हे ओपन करायचे आणि आपल्याला तिथे ऑप्शन दिलेले होते की लोकेशन ऑन करायचे। ठीक आहे, प्रत्येक अंगणवाडी सेविका हे लोकेशन ऑन करत होत्या, म्हणजे होत्या। त्यानंतर पुढील जे काही कार्य दिलेले होते ती सुद्धा अंगणवाडी सेविका पूर्णरित्या करत होते। हे अपडेट येण्याचे काही कारण नव्हते, हे अपडेट आले त्यानंतर पुन्हा सेविकेला कसे गोंधळून टाकले यातून हे अपडेट नंतर यातून हे ऑप्शन काढले। प्रत्येक सेविकेला आनंद झाला की हे ऑप्शन आता नाही, पण हे ऑप्शन जसेल तसे आहे, हे ऑप्शन पुन्हा इकडे सुद्धा होते तसेच आहे, पण येथे ते दिलेले होते म्हणून प्रत्येक सेविका येथेच ती ओपन करत होते। पूर्वी जर इकडे न देता इकडे जर पूर्वी दिलेले असते तर सेविका येथे गुंतलेली नसते, इकडे तिने पूर्वीपासूनच लक्ष दिलेले असते, म्हणजेच आता सुद्धा काम करायचे पण कसे, पूर्वी जसे काम करायचे तसेच करायचे, पण पूर्वी येथे काम करायचो आता येथे काम करायचे, म्हणजे काम तर तसेच आहे पण सेविकेला गोंधळून टाकले। आता काही काही सेविका अडचणीत येतात, त्या डायरेक्ट येथे काम करतात, पुन्हा त्यांना ते होत नाही, एकदा ऑन केल्यानंतर पुढचे काम सुरळीतरित्या चालू होत नाही, चालू राहत नाही, म्हणजे चुकी कोणाची, सेविकेची। यात प्रॉब्लेम काही ना काही केले तरी शासनाचंच आहे, पूर्वी जे होते तेच बरोबर नव्हते का, तेच चांगले होते ना। पुन्हा पुन्हा बदल करून पुन्हा पुन्हा अपडेट करून काही ना काही केल्या सेविकालाच अडचणीत आणायचे असे का? याच कारणाने मी हा व्हिडिओ बनवला। नक्कीच तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमचे काय विचार असतील तर ते नक्कीच कमेंटमध्ये टाका।